नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चैनल वर महाराष्ट्रातील सर्व तमाम मराठी व इंग्रजी तसेच हिंदी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, एक दोन दिवसापूर्वी मी मंत्रालय मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफर चा कट ऑफ काय असेल या संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता। त्याच व्हिडिओ मध्ये थोड्याशा प्रमाणात दुरुस्ती या ठिकाणी मी करू इच्छितो। मित्रांनो, आता जो मी कट ऑफ सांगितला होता मित्रांनो, तो कट ऑफ महाराष्ट्रातले जे टॉपर विद्यार्थी होते ते कनेक्ट मध्ये होते, माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांचाच विचार करून सांगितला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, ओपनचा रिझल्ट जो आहे तो आपण डिस्प्ले केला, तो आपण एक अंदाजित कट ऑफ सांगितला, परंतु कॅटेगरीचा कट ऑफ सांगितलेला नव्हता। आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्या व्हिडिओच्या मध्ये ज्या काही मी काही चुका केलेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न हा माझा प्रामाणिक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आहे। मित्रांनो, म्हणजे पहिल्या व्हिडिओ मधल्या सर्वच बाबी चुकीच्या आहेत अशातला भाग नाही। खरोखर काही विद्यार्थी हे 70-75 प्लस आहेत मित्रांनो। मग तो व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी बघितल्या, महाराष्ट्रातून जवळपास 500 वर विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज केले, काही विद्यार्थ्यांनी कॉल्स केले, त्यांच्याशी संवाद केला, महाराष्ट्रातील विविध स्टेनोग्राफर जे काही क्लासेस घेणारे संचालक आहेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा एक आढावा बघितला आणि त्यानंतर जो आहे तो एक अंदाज या ठिकाणी मी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, हा पूर्णतः अंदाज आहे, हा खराच ठरेल असंही अजिबात नाही, परंतु या ठिकाणी हा अंदाज बांधताना तंतोतंत अंदाज या ठिकाणी बांधण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, तर या ठिकाणी पहिला व्हिडिओ तुम्ही त्याच्यातला जो कट ऑफ आहे तो बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ज्या सांगितलेल्या आहेत मी त्या सर्वत त्या खऱ्या गोष्टी आहेत। कट ऑफचा जो आहे ऍक्च्युअल आकडा काय असेल तो सविस्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। थोडस व्हिडिओ बनवताना मित्रांनो काय असते माहिती की नाही, तुम्ही पण एखादा व्हिडिओ बनवताना बघा थोडस घाबरून जाता, कारण समोर काही नसते, मोबाईल असतो फक्त। आणि दुसरा मुद्दा, काही मुद्दे लिहून घेतलेले नाहीत आणि व्हिडिओ खूप मोठा होईल मोठा होईल या भीतीने पटपट पटपट मी बोलत होतो, परंतु आज सविस्तर या ठिकाणी कट ऑफ जे आहे ते कट ऑफ या ठिकाणी मी कॅटेगरीनुसार व्यवस्थित काढलेला आहे मित्रांनो। आणि हा कट ऑफ जवळपास 98% माझा बरोबर राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आता हा कट ऑफ काढताना आपण 2018-2015 विचार केला, त्या अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये मी जो कट ऑफ 2018 सांगितला होता 63 हा ओबीसीचा कट ऑफ होता, तिथं पण गडबड झाली थोडीशी, ओपनचा कट ऑफ सांगण्याऐवजी मी ओबीसीचा कट ऑफ सांगितला। ओके, असो मित्रांनो, तर महाराष्ट्रामधलं स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेणारं सरळ सेवा आणि एमपीएससीचं एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर हे युट्यूब चॅनल। मित्रांनो, अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल तरी सबस्क्राईब करून घ्या। आज व्हिडिओ कितीही मोठा हो, निवांत मध्ये या ठिकाणी आपण कट ऑफ वर चर्चा करणार आहोत मित्रांनो, आणि सोबतच पुढे डिक्टेशनची तयारी कशी करायची हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। मित्रांनो, कट ऑफ आपला मी सांगितल्याप्रमाणे 70+ जाऊ शकणार नाही, 70+ महाराष्ट्रात विद्यार्थी आहेत, परंतु प्रमाण या ठिकाणी वाढणार आहे, 1:3 to 1:5 प्रमाण होणार आहे, परंतु अधिकृत आणखीन एमपीएससीनं कुठल्याही प्रकारे डिक्लेरेशन दिलेलं नाही, त्यांचं पत्रक निघालेलं नाही, त्यांचं प्रसिद्धी पत्रक निघत असते किंवा रिझल्टच्या वेळेसच ते सांगत असतात, त्यामुळं आपण जो कट ऑफचा आता अंदाज बांधतोय तो 1:5 विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बांधतो, म्हणजे एका जागेसाठी 5 विद्यार्थी हे डिक्टेशन आणि मुलाखतीला बोलवल्या जातील, परंतु 1:5 हे प्रमाण अद्याप निश्चित नाही झालेलं आहे, ज्यावेळी रिझल्ट लागेल त्याचवेळी आपण ते बघूया, परंतु मिळालेल्या माहितीनुसार 1:5 प्रमाण करण्याचा विचार चालू आहे, त्यापेक्षाही वाढवण्याचा विचार चालू आहे, परंतु त्यापेक्षा जास्त वाढणार नाही, 1:5 होईल, नाही तर 1:3 तर राहणारच आहे। मित्रांनो, 1:5 प्रमाण हे अद्याप निश्चित नाही, मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो। तर बघा मित्रांनो, कट ऑफ जो आहे या ठिकाणी, तर 2018 कट ऑफ पाहण्या अगोदर आपण 2022 कट ऑफ जो आहे तो कशावरून बांधला, कसा अंदाज बांधला आपण, तर बघा या ठिकाणी पहिला मुद्दा जो आहे, तर आपली परीक्षा ही ऑनलाईन परीक्षा झाली होती, त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी जे प्रश्नसंख्या अटेम्प्ट आहे ती साधारणत 70-85 दरम्यान केलेली आहे, जे जुने विद्यार्थी आहेत ते 90+ 90-95 पर्यंत त्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत,
त्यामध्ये परत उतारा जो आहे तो उताऱ्याचं बऱ्याच जणांनी उतारा सोडवलेला नाही, काही जणांनी सोडवलेला आहे परंतु तो मार्किंग मध्ये ग्राह्य धरला नाही. ओके, हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे की आयोगाने जे उत्तर टाकलेली आहेत म्हणजे तुमच्या लॉग इन आयडीवर जे उपलब्ध झालेलं आहे ते फक्त तुम्ही सोडवलेला प्रश्न एवढंच आहे, परंतु तो चूक आहे का बरोबर आहे त्याचं अद्याप सांगितलेलं नाही, म्हणजे आन्सर की दिलेली नाही तुमची. मग आता आपण हा अंदाज बांधताना किंवा विद्यार्थी जे गुण सांगत आहेत आपल्याला की त्यांनी जे सोडवले ते प्रश्न आणि जे युट्यूब किंवा इतर ठिकाणी पुस्तकातून हे ते उत्तर ग्राह्य धरून त्यांनी तो आकडा सांगितला की 70, 72, 75, 65, 60 जे काय असतील त्यांचे गुण, परंतु जेव्हा ऍक्च्युअल एमपीएससीची या ठिकाणी कट ऑफ आणि आता त्यांचं जे काही रिझल्ट लागेल त्यावेळेस तुमच्या लॉग इन आयडीवर तुमची किती उत्तर बरोबर आहेत हे तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. त्यामुळं जो आता काही विद्यार्थी जे सांगत आहेत की म्हणजे 70 बरोबर येतील, परंतु 70 पेक्षा 1-2 मार्क त्याचे वाढतील किंवा त्याचे कमी होतील, तर मग त्याचाच या ठिकाणी जो आहे आपण एकत्रित आढावा घेऊन जो आहे आणि मुलांनी जी मला माहिती पुरवली त्यांच्या गुणांची, आता कालच्या व्हिडिओच्या नंतरचे जे भरपूर मेसेजेस आलेत आणि कॉल्स आलेत ते क्लासेसचे विद्यार्थी, ऑनलाईन क्लासेसचे विद्यार्थी आणि काही इतर विद्यार्थी यांच्या दृष्टिकोनातून, आणि हा जो कट ऑफ आपण बांधतोय म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते, की विद्यार्थ्यांची मार्कशीट जी आहे त्यांनी सोडवलेले प्रश्न, परंतु विद्यार्थ्यांना प्रत्येकाला काय वाटतं की आपण जो प्रश्न सोडवला तोच काय आहे बरोबर आहे, हा हे महत्वाचं आहे. जर इथं आयोगाची उत्तरपत्रिका पब्लिश झाली असती तर आपल्याला आणखीन करेक्ट अंदाज बांधता आला असता, परंतु जे मुलांनी गुण सांगितलेले आहेत त्या गुणांमध्ये तफावत देखील होऊ शकते, 4-5 गुण कमी होऊ शकतील किंवा 4-5 गुण त्यांचे वाढू शकतील मित्रांनो. तर बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पहिल्या व्हिडिओ हो मध्ये जो मी कट ऑफ सांगितला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, तुम्हाला दुखवण्याचा त्रास देण्याचा असा कुठलाही उद्देश नव्हता. व्हिडिओ बनवताना थोडासा गडबडीत बनवला आणि फक्त जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांचाच विचार डोक्यापुढे ठेवला आणि त्यानुसार तो कट ऑफ सांगितला. परंतु या व्हिडिओमध्ये मित्रांनो निश्चितरित्या कॅटेगरी, सब कॅटेगरी, खेळाडू, माजी सैनिक ॲक्युरेट कट ऑफ दिला जाईल तुम्हाला, गॅरंटीने सांगतोय मी 99% हा कट ऑफ खरा ठरणार मित्रांनो. यावेळेस बघा येत्या पुढच्या आठवड्यापर्यंत आपला निकाल लागेल तर याच आठवड्यात निकाल लागू शकतो मित्रांनो. आपला निकाल नाही लागला तर मी तुम्हाला सांगितलं 10-12 मेच्या नंतर एक आपल्याला छोटंसं आंदोलन करायचं आहे, त्या आंदोलनासाठी माझी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून कळकळीची विनंती माय बाप हो. सर्व जे काही दोषारोप आहेत, जे काही तुमच्या मनातला इगो आहे ते थोडंसं बाजूला ठेवून आपण लवकरात लवकर निकाल लावून घेऊया, कारण मे महिना पूर्णतः मला सुट्टी आहे, मला वेळ आहे, मी तुमच्या पूर्णतः पाठीशी उभं राहतो. मित्रांनो मला माझ्या क्लासेसची गरज नाही, काही जणांना वाटत आहे किंवा मी टेस्ट सिरीज सुरू केली. मित्रांनो टेस्ट सिरीज जरी सुरू केली तरी त्याची किंमत केवळ 499 रुपये ठेवलेली आहे. कृषी विभागाचा फॉर्म भरताना त्याची जर चलन बघितलं तुम्ही तर 600 ते 700 रुपये नुसतं चलन होतं त्याचं, त्यामध्ये तर मी तुम्हाला भरपूर काही देत आहोत आणि काहीतरी बा मुलांना आपल्याकडून मिळावं म्हणून देतोय, आणि जर नुसतं फुकट आणि मोफत वाटलं तर मित्रांनो त्याची किंमत राहणार नाही समाजामध्ये, म्हणून एक नाम मात्र शुल्क आकारलं. बरं तुम्ही टेस्ट सिरीज घ्या, अगर नका घ्या माय बापू मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि मला काय खूप मोठं माणूसही व्हायचं नाही, परंतु आता जो हा एक महिना वेळ आहे माझा त्याचा पुरेपूर तुम्ही फायदा करून घ्यावा. इंटरव्ह्यूची तयारी, डिक्टेशनची तयारी कशी करायची तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो जर रिझल्ट लागला नाही 12-15 मे पर्यंत तर एक आपल्याला छोटंसं आंदोलन करायचं आहे, त्यासाठी माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की आपण सर्वजण माझ्या पाठीशी उभं राहा आणि या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित लढा देऊया. तुमच्यातलं नेतृत्व गुण कोणीतरी पुढे येऊ द्या, तुमच्यातला एखादा व्यक्ती पुढे येऊ द्या, मुलगा मुलगी, आपण त्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करूया. ओके, असो हे महत्वाची सूचना होती ती दिली, आणि मित्रांनो मी तुम्हाला म्हणणार नाही, हात जोडून माझी विनंती की टेस्ट सिरीज घ्या, अगर नका घेऊ बाबा काही घेणं देणं नाही मला त्याच्यावरून, माझी 2 टाईम खायची व्यवस्था आहे, परमेश्वरानं दिलेलं आहे ते चालू आहे. ओके असो, तर बघा या ठिकाणी कट ऑफ बघा मी 2018 या ठिकाणी कट ऑफ देताना मित्रांनो काय केलं होतं, पहिल्या व्हिडिओमध्ये ओबीसीचा कट ऑफ दिला होता. ऍक्च्युअल मध्ये ओपनचा कट ऑफ काय होता तर जागा होत्या 46 आणि ओपनचा कट ऑफ होता 120 चा 64 गुणावर कट ऑफ होता मित्रांनो, 64 आणि 100 कट ऑफ होता 65 1 गुणाने वाढला आणि 80 कट ऑफ होता 67.
46 जागेसाठी हा सगळा कार्यक्रम झालेला होता मित्रांनो, त्यावेळेस प्रमाण होतं 1:3। अपेक्षा व्यक्त करूया या ठिकाणी, तुळजाभवानीला आपण या ठिकाणी अपेक्षा करूया आणि देवाला सुद्धा प्रार्थना करूया की यावेळेस 1:5 किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाण वाढावं। ओके, यासाठी देखील तुम्ही म्हणत असाल तर आपण यासाठी देखील आंदोलन करणार, परंतु ज्या विद्यार्थ्यांना मार्क जास्त आहेत ते परत माझे विरोधक होणार मित्रांनो, त्यांना त्रास होणार, त्यांना वाटणार की आम्ही एवढा अभ्यास केला आणि जर प्रमाण वाढवलं तर मग आमच्या अभ्यासाचा काय फायदा असं होईल। जरी ज्या विद्यार्थ्यांना वाटते की हे प्रमाण याच्यापेक्षाही जास्त वाढावं तर लवकरात लवकर कळवा, कारण येत्या 8 दिवसांमध्ये निकाल लागण्याची दाट शक्यता आहे आपली मित्रांनो। ओके, तर हा 2018 जो आहे तो कट ऑफ आहे आपला 2018। 46 जागेसाठी हा सगळा खेळ चालला होता मित्रांनो, 1:3 प्रमाण होतं। जर हेच मी 2015 गेलो, 2015 सिच्युएशन आणि 2022 सिच्युएशन जागेच्या प्रमाणात सारखीच आहे। 2015 137 जागा होत्या आणि 2022 जागा आहेत 139। तर 2015 आपला कट ऑफ होता 45 ओनली 45 आणि त्याच्यापेक्षाही खाली काय होता 2015 कट ऑफ होता मित्रांनो। परीक्षा ही ऑफलाईन झाली होती, यावेळेसही प्रमाण 1:3 होत। 2022 आताची वेळ आपली, 2022 मी अर्ज संख्या वगैरे ते सर्व तुम्हाला सांगितलेलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, ते परत रिपीट केलं तर आणखी मोठा होईल। म्हणजे मेन आपल्याला कट ऑफ या ठिकाणी सांगायचं आहे, तरी सुद्धा थोडस जातोय बघा। या ठिकाणी 2022 आपल्याला या ठिकाणी 2022 जी आहे, या 2022 आपल्याकडे 139 जागा आहेत। एकूण अर्ज आले होते 11,000 प्लस या ठिकाणी अर्ज संख्या होती, त्यामध्ये ऍक्च्युअल विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ती म्हणजे 4,620 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली प्रत्यक्षामध्ये, म्हणजे एकाच विद्यार्थ्याचे 2-2, 3-3 अर्ज होते मित्रांनो। आणि मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एकच विद्यार्थी रॅन्डमली वेळा फिरत असतो, जसे की मागच्या वेळेस 46 जागेसाठी 149 निवडले, त्यातले 86 विद्यार्थी ते असते रिपीट झाले होते, ते यावेळेस सुद्धा असणार आहे मित्रांनो। ओके, तर 4,620 एवढीच आपल्याला खरी कॉम्पिटिशन आहे आणि यामधल्याच विद्यार्थ्यांचं काय होईल इथं निवड होईल। आता वळूया महत्वाचं कट ऑफ कडे, 4,620 एवढे काय आहेत आपले या ठिकाणी अर्ज आहेत मित्रांनो, म्हणजे प्रत्यक्षात परीक्षा दिलेली आहे विद्यार्थ्यांनी। आणि जर या ठिकाणी 1:5 प्रमाण जर आपण घेतलं तर 1:5 प्रमाणानुसार विद्यार्थी जे आहे विद्यार्थी या ठिकाणी निवडल्या जातील। 1:5 प्रमाण जर झालं तर असेल या ठिकाणी याच्यातल्या जवळपास 600 विद्यार्थ्यांना काय मिळेल, संधी मिळेल। आता वळूया महत्वाचा आपण एक एक कट ऑफ जो आहे तो कट ऑफ काय लागू शकेल त्याचा सविस्तर आढावा आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो या ठिकाणी बघा, 120 काय कट ऑफ असेल हा अंदाज बांधताना आपण जे आम्ही आता काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या या सर्व बाबी आपल्याला इथे विचारात घ्याव्या लागतील। दुसरा मुद्दा, प्रमाण जर 1:5 झालं तरच हा कट ऑफ येईल आणि जर 1:3 झालं तर काय विशेष फरक पडणार नाही, 1 ते 2 मार्काचा फक्त या ठिकाणी फरक पडेल मित्रांनो, जास्त काय फरक पडणार नाही। तर बघा या ठिकाणी 120 एकूण जागा आहेत आपल्या 32, 32 जागा आहेत, या 32 जागेचं या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं, वर्गीकरण केलेलं आहे मी मित्रांनो। तर बघा या ठिकाणी ओपन एससीच्या सर्वसाधारणच्या 3 जागा आहेत, महिलाची 1 जागा आहे, एसटीच्या जनरलला जागा नाही, फक्त महिलाला 1 जागा आहे, व्हीजेएला 00, व्हीजेबी 00, एनटीसी 00, एनटीडी 0, एनटीडीला 1 जागा आहे ती जनरलला आहे महिलाला नाही, एसबीसी जनरल 1, ईडब्ल्यूएस जनरल 2 महिला 1, ओबीसी जनरल 3 महिला 3 आणि खुल्या गटातल्या सर्वसाधारणच्या 9 जागा आणि महिलांच्या 4 जागा, 1 जागा ही खेळाडूसाठी गेलेली आहे। तर बघा या ठिकाणी ओपनच्या 14 जागा झाल्या, 9-9-4 या ठिकाणी 13-13-1-14, या 14 जागेमध्ये जर आपण 5 विद्यार्थी निवडले एका जागेसाठी तर ओपनची इथं 70 विद्यार्थी निवडले जातील। इथं 7 जागेला ओबीसीचे 35 विद्यार्थी, इथं ईडब्ल्यूएसचे 3 जागेला 15 विद्यार्थी, इथं एसबीसीचे 1 जागेला 5 विद्यार्थी, विजे डी जे आय एन टी डी म्हणतो आपण ज्याला, तिथं 1 विद्यार्थी 5 जागा, 5 विद्यार्थी निवडल्या जातील। एसटीचे देखील 5 महिला उमेदवार निवडल्या जातील इथे, आणि
एससीचे 20 कॅन्डिडेट निवडल्या जातील. आता बघा या 32 जागेमध्ये आपल्या 3 जागा ह्या अशाच गेल्यात, अशाच म्हणजे त्या सर्वसाधारणला किंवा कुठल्याही कॅटेगरीला मिळणार नाही. त्यामधली एक जागा 32 पैकी खाल्ली ती म्हणजे आपल्या खेळाडूने स्पोर्ट्स पर्सन. आता हे 120 आहे, गड ब च पद आहे. नॅशनलचं प्रमाणपत्र या ठिकाणी पाहिजे, तुमचं नॅशनलचं प्रमाणपत्र असेल त्यालाच हे जागा मिळू शकते माझ्या माहितीनुसार मित्रांनो. ओके, तर बघा एक जागा ती, एक जागा कर्णबधीरला गेलेली आहे आणि एक जागा अनाथला या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. तर म्हणजे उरल्या 29 जागा. तरी आपण ओव्हरऑल 32 जागेचा विचार करूया. ह्या 3 जागा थोडस बाजूला ठेवा, कारण खरी कॉम्पिटिशन 29 विद्यार्थ्यांमध्येच इथं 120 चालणार आहे मित्रांनो. तर बघा 32 जागा गुणिले जर 5 विद्यार्थी केले, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा कट ऑफ आपण एकाच 5 दृष्टिकोनातून लावलेला, एकाच 3 म्हटल्यावर थोडस मेरिट हाय जाईल, 1 किंवा 2 मार्काने जास्त फरक पडणार नाही. तर 150 विद्यार्थी 120 महाराष्ट्रामध्ये निवडायचे आहेत आणि 120 कट ऑफ हा सर्वात कमी असेल. मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या गोष्टीवर मी ठाम असेल. ओके, 150 विद्यार्थी निवडत असेल. तर बघा या ठिकाणी काय कट ऑफ येईल मित्रांनो. हा कट ऑफ मी खूप या ठिकाणी अभ्यास करून व्यवस्थित या ठिकाणी नियोजन लावून तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. हा कट ऑफ 100% खराही असेल असंही मी म्हणणार नाही, हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. ओके, त्यामुळे कुणीही टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे सर्व करताना मित्रांनो भरपूर मेहनत लागेल. 5 ते 6 तास झालं मी हे सगळं काढतोय आणि 2 दिवसापासून पण. ओके, तर बघा या ठिकाणी ओपन जनरलचा कट ऑफ असेल 120 52+ हा 120 कट ऑफ राहणार आहे मित्रांनो. फिमेलचा कट ऑफ असेल ओपन फिमेलचा तो म्हणजे 50+ एससी जनरलचा कट ऑफ असेल 48+ 120 सांगतोय मी. एससी फिमेलचा कट ऑफ असेल 46+ एसटी जनरलला जागा नाही. ओके, एसटी फिमेलचा कट ऑफ असेल फक्त 40+ सर्वात कमी कट ऑफ हा एसटी फिमेल दिव्यांग आणि खेळाडू यांचा लागणार आहे. एनटीडी जनरलचा कट ऑफ हा 48+ किंवा 47+ सुद्धा लागू शकतो. सेम फिमेलला जागा नाही या ठिकाणी, त्यापर्यंत जनरलमध्ये फिमेल मोडतात त्यामुळे 47-48+ या ठिकाणी पाहिजे. एसबीसी सुद्धा 48-47+ फिमेल नाही, जागा नाही, तरी 47-48+ या ठिकाणी असेल, कारण महिला उमेदवाराला जागा जरी नसेल तरी ते खुल्या त्यांच्या सर्वसाधारणमध्ये मोडतात. ओके, 47-48+ असेल या ठिकाणी. ओबीसी सर्वात महत्वाचं, ओबीसी देखील 47-48+ असेल 120 जनरल ओबीसी. फिमेल 46+ या ठिकाणी राहील 46+. ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल वीकर सेक्शन स्पेशली मराठा कॅन्डिडेट जे आहेत ते त्यांनी लक्षात ठेवा, ईडब्ल्यूएस जनरल 48+ जाऊ शकते, त्याच्या वर जे आहे एकदम असं काही विशेष जाऊ शकणार नाही. फिमेल जे आहे महिला प्रवर्ग 46+ या ठिकाणी जाऊ शकेल. लक्षात ठेवा 120 जनरलचा कट ऑफ मी काढलेला आहे 52+ आणि फिमेलचा कट ऑफ आहे 50+. बाकी कॅटेगरी याच्यापेक्षा थोडस खाली असतील, 1-2-3 मार्काचा फरक असेल, जास्त फरक राहणार नाही. कदाचित ओबीसी किंवा इतर कॅटेगरी स्पेशल एनटीसी एनटीडी व्हीजे हे जे आहे हे ओपन बरोबर सुद्धा राहू शकतात. ओके, कारण यांची विद्यार्थी संख्या जास्त आहे, जागा एकच आहेत ऑलरेडी, त्यामुळं जेवढे आहेत व्हीजेए व्हीजेबी एनटीसी एनटीडी एसबीसी हे सोबतच राहतील कदाचित 120 सुद्धा. ओबीसी ईडब्ल्यूएस एसटी एससी हे थोडेसे 1-2 मार्काने खाली जाईल मित्रांनो, विशेष काही नाही. आता बोलूया स्पेशल जे होरिझोंटल रिझर्वेशन आहे त्याकडे. तर बघा या ठिकाणी स्पोर्ट्स सर्वात कमी निकाल स्पोर्ट्सचा लागेल. स्पोर्ट्सचा 12 किंवा 15+ रिझल्ट लागेल सर्वात कमी. एक जागा जरी असेल तरी स्पोर्ट्स धारक हे स्टेनोग्राफर विद्यार्थी 4,500 विद्यार्थ्यांमध्ये मिळू शकणार नाहीत, कदाचित ही जागा तशीच खाली राहील. दिव्यांग स्पेशली कर्णबधीरसाठी जागा सुटलेली होती ही, आणि कर्णबधीरचा उमेदवार मिळू शकतो कारण 1-3 विद्यार्थ्यांचे मला फोन आले होते, त्यांना प्रॉपर गाईडलाईन माझ्या परीने मी दिलेली आहे. ओके, तर कर्णबधीरचा निकाल सुद्धा 16-18+ लागण्याची शक्यता आहे, त्यापेक्षा अधिक लागू शकणार नाही या ठिकाणी. स्पोर्ट्स तर 100% जमलं तरी याच्यापेक्षाही खाली येऊ शकेल या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सन, कारण इथे माझ्या माहितीच तो मला जेवढं ज्ञात आहे जेवढं ज्ञान आहे त्यानुसार गट ब चं पद असल्यामुळं गट ब साठी नॅशनलचं प्रमाणपत्र लागत असते मित्रांनो. ओके, असो, तर या ठिकाणी हा झाला 120 माझ्या मते कट ऑफ. ओपन 52+
फीमेल 50 प्लस आणि बाकी विजय हे जे कास्ट आहेत या सोबत राहू शकतील किंवा एक दोन मार्काने खाली येतील. मित्रांनो, एसटीच्या महिलांना चांगली संधी आहे कारण तिन्हीकडे हे त्यांच्या जागा आहेत महिलांच्या. तर मित्रांनो, हा होता 120 कट ऑफ. आता आपण पाहूया पुढे 100 कट ऑफ काय असेल. मित्रांनो, आता पाहूया 100 कट ऑफ काय लागू शकतो ते. 100 कट ऑफ बघा, 100 जागा जास्त होत्या, 55 या ठिकाणी जागा होत्या. मी निवांत मध्ये व्हिडिओ बनवत आहो कारण कुठलीही गडबड चूक आज व्हिडिओच्या माध्यमातून होऊ नाही म्हणून. मित्रांनो, आज व्हिडिओ मोठा झाला तरी हरकत नाही. ओके, तर बघा या ठिकाणी 100 जागा आहेत एकूण आपल्या 55 या ठिकाणी जागेचं या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे मी आणि कट ऑफ सुद्धा सांगणारच आहे. तर बघा या ठिकाणी ओपनच्या या ठिकाणी ज्या जागा होत्या इकडून येऊया. एससीच्या जनरलला 6 जागा आहेत, महिलाला 3 जागा आहेत. एसटीच्या जनरलला 3 आहेत, महिलाला 1 आहे. व्हीजेए 1 जागा, एनटीबी 1 जागा जनरल, 1 जागा महिला. एनटीसी 1-1, एनटीडी 1-1, एसबीसी 1-0, ईडब्ल्यूएस 3-1, ओबीसी 6-3 आणि 1 जागा ओबीसीची खेळाडूला गेलेली आहे. ओपन मध्ये 12 जागा जनरलच्या, 7 जागा महिलाच्या आणि 2 जागा ह्या खेळाडूला दिलेल्या आहेत. मित्रांनो, एकूण जागा आहेत 55. या 55 जागेपैकी 1 जागा ही अनाथ साठी आरक्षण आहे, 1 जागा दिव्यांगाला गेलेली आहे आणि 3 जागा ह्या खेळाडूसाठी रिझर्व आहेत होरिझोंटल रिझर्वेशन मधल्या. एकूण 6 जागा आहेत मित्रांनो, म्हणजे या 6 जागा आपल्याला मिळणार नाहीत ह्या त्या होरिझोंटल रिझर्वेशनला, आरक्षित प्रवर्गालाच मिळतील. म्हणजे 55 मधून 6 गेले तर खऱ्या जागा आपल्यासाठी आहेत 100 49 जागा आहेत. आता या 55 जागेसाठी जर आपण एकास 5 प्रमाण घेतलं, मी पुन्हा सांगू इच्छितो एकास 5 प्रमाण आणखीन आयोगाने निश्चित केल्या गेलेलं नाही. मित्रांनो, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण हा अंदाज बांधतोय आणि जर एकास 3 जरी प्रमाण असेल तरी काही विशेष फरक पडणार नाही, 1 किंवा 2 मार्काने हा रिझल्ट जाईल, बाकी विशेष फरक येणार नाही. तर बघा या ठिकाणी 55 जागेसाठी एकास 5 प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या बोलवल्या जाईल डिक्टेशन आणि मुलाखतीला 275 कॅन्डिडेट इन्व्हाइट टू द डिक्टेशन अँड इंटरव्ह्यू. ओके, 275 विद्यार्थी बोलवल्या जातील या ठिकाणी. आता आपण कॅटेगरीनुसार जाऊया, किती विद्यार्थी बोलवल्या जातील. ओपनच्या 21 जागेसाठी 105 विद्यार्थ्यांची या ठिकाणी बोलवल्या जातील डिक्टेशन आणि मुलाखतीसाठी. त्यानंतर एसबीसीच्या 10 जागेसाठी 50 विद्यार्थ्यांची निवड होईल. ईडब्ल्यूएसच्या 4 जागेसाठी 20 विद्यार्थ्यांची निवड होईल. एसबीसीच्या 1 जागेसाठी 5, एनटीडीच्या 2 जागेसाठी 10, एनटीसीच्या 2 जागेसाठी 10, एनटीबीच्या 2 जागेसाठी 10, व्हीजेएच्या 1 जागेसाठी 5, एसटीच्या 4 जागेसाठी 20 आणि एससीचे सर्वाधिक विद्यार्थी इथे निवडले जातील. ओके, आणि ओबीसीचे तर त्या ठिकाणी 45 विद्यार्थी हे जे आहेत या ठिकाणी तुमचे एससी कॅटेगरीचे डिक्टेशन आणि इंटरव्ह्यूला बोलवल्या जातील. तर मग हा सगळा आढावा पाहिल्याच्या नंतर आणि 120 कट ऑफ पाहिल्याच्या नंतर 100 कट ऑफ काय लागू शकल हा माझा वैयक्तिक अंदाज सांगतो. मित्रांनो, गेल्या 10-12 वर्षातला माझा अनुभव जो आहे तो या ठिकाणी लावून मी तुम्हाला सांगतोय अंदाज हा. तर बघा, एक तर 120 बरोबरीने कट ऑफ असेल 100 यावेळेस, किंवा पहिल्यांदा 120 100 कट ऑफ 1 किंवा 2 मार्कांनी खाली येईल. मित्रांनो, पहिल्यांदा या ठिकाणी एमपीएससीच्या इतिहासामध्ये 100 कट ऑफ जो आहे तो 120 खाली जाण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही कारण जागा त्या प्रमाणामध्ये आहेत. मित्रांनो, ओके, तर या ठिकाणी बघूया आपण ओपन जनरलचा कट ऑफ 100 हा 52+ वर असेल माझ्या मते. मित्रांनो, किंवा सरळ सरळ 120 इतकाच कट ऑफ येऊ शकतो. फिमेल जे आहेत ओपन फिमेलचा कट ऑफ 48 किंवा 50+ येण्याची शक्यता आहे, किंवा 120 इतकाच राहू शकतो. त्यानंतर एससी जनरलचा कट ऑफ 100 48+ येईल आणि फिमेलचा कट ऑफ हा 45+ येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्यानंतर एसटी जनरलचा कट ऑफ हा 40+ किंवा
त्यापेक्षा ही कमी येण्याची शक्यता आहे, कारण 3 जागा ह्या एसटी जनरलला आहेत, 40 पेक्षा ही कमी इथं कट ऑफ येऊ शकतो एसटीचा. ओके, आणि फिमेलचा कट ऑफ हा 38 प्लस किंवा 36 प्लस राहण्याची शक्यता आहे फिमेलला. इथं एकच जागा आहे आणि एकच जागा 120 ला सुद्धा होती, त्यामुळं जास्त खाली जाऊ शकणार नाही फिमेलचा. आता इथं 38 ते 36 च्या रेंजमध्ये खूप असेल, 38 बस. त्यानंतर VJA जनरलच्या 48 प्लस हा कट ऑफ असू शकेल. सेम 120 आणि 100 चा VJA NTB NTC NTD SBC सोबतच राहू शकेल किंवा 1 किंवा 2 मार्कांनी खाली येईल. मित्रांनो बघा, VJA 48 प्लस, फिमेल सुद्धा 48 प्लस असेल, NTB जनरल 48 प्लस, फिमेल सुद्धा 48 प्लस, NTC जनरल 48 प्लस, फिमेल सुद्धा 48 प्लस, SBC जनरल 48 प्लस, फिमेल सुद्धा 48 प्लस. एकतर VJA NTB NTC NTD SBC याचा कट ऑफ 120 इतकाच असू शकल किंवा 1 मार्काने खाली येईल किंवा 1 मार्काने वाढू शकल, विशेष अशी तफावत राहणार नाही मित्रांनो. ओके, या चारही या 4-5 कॅटेगरीसाठी पुढे जाऊया. EWS जनरल, EWS ला या ठिकाणी 4 जागा आहेत, त्यामुळं 48 प्लसच कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. 120 इतकाच EWSचा कट ऑफ राहू शकेल आणि फिमेल हा 46 प्लस या ठिकाणी जाऊ शकेल. मित्रांनो ओबीसी जनरल, ओबीसीच्या जागा या ठिकाणी जास्त आहेत आणि विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे 50 विद्यार्थी त्यांना निवडायचे आहे तिथं, त्यामुळं ओबीसीचा कट ऑफ या ठिकाणी 120 पेक्षा थोडस खाली जाण्याची शक्यता मला दाट वाटत आहे. ओबीसीचा 100 कट ऑफ हा खाली जाऊ शकतो मित्रांनो. 46 प्लस येईल किंवा त्याच्यापेक्षा खाली किंवा 1 किंवा 2 मार्कांनी वाढू शकेल, 48 बरोबरच असेल. आणि फिमेल देखील 46 प्लस किंवा 46 पेक्षा 1 किंवा 2 मार्कांनी कमी येऊ शकेल. मित्रांनो हा 100 कट ऑफ झाला. विशेष म्हणजे स्पोर्ट्सच्या या ठिकाणी 2 जागा जनरलला आहेत आणि 1 जागा ओबीसी स्पोर्ट्सला आहे. ओबीसी स्पोर्ट्सचा या ठिकाणी कट ऑफ हा 12-13 गुणांवर राहू शकतो. 12-13 फक्त ओबीसी स्पोर्ट्स म्हणतोय मी, 100 प्रमाणपत्र ज्यांच्याकडे असेल त्यांचं. आणि जनरली जर पाहायला गेलो ओपन स्पोर्ट्स आणि ओबीसी स्पोर्ट्स तर 15 प्लस या ठिकाणी येऊ शकेल रिझल्ट, त्याच्यापेक्षा हाय जाणार नाही, कारण या ठिकाणी सुद्धा हे गट बस पद आहे, इथे सुद्धा नॅशनलचं प्रमाणपत्र लागते. त्यानंतर दिव्यांग उमेदवाराचं देखील 18 प्लस रिझल्ट लागू शकेल आणि अनाथ जो आहे ऑर्फन याचा सुद्धा 18 प्लस रिझल्ट येऊ शकेल. मित्रांनो विशेष म्हणजे एक बाब लक्षात ठेवा, इथं जो आहे 1 मार्क तुमचा एका मार्काने कमी रिझल्ट येऊ शकतो, त्याचं कारण असं आहे, त्याचे चान्सेस असे आहेत की 120 जागा 32 होत्या तर इथं जागा ह्या 55 आहेत, 6 जागा होरिझोंटल रिझर्वेशनला कटल्या तरीही 49 जागा आहेत, त्या प्रमाणात 275 विद्यार्थी यांना इथं निवडायचे आहेत. म्हणून 120 पेक्षा एका मार्काने पहिल्यांदा स्टेनोग्राफरच्या इतिहासामध्ये 100 रिझल्ट जो आहे तो 120 पेक्षा हाय लागत असतो, पण इथं कमी जाण्याची शक्यता आहे मित्रांनो, कमी येण्याची शक्यता आहे हा माझा अंदाज आहे. किंवा 120 ला जेवढा रिझल्ट आलेला आहे या हा सर्व तोच रिझल्ट या ठिकाणी 100 सुद्धा असू शकल. तफावत आहे रिझल्ट मध्ये, ती म्हणजे 80 रिझल्ट मध्ये आहे, ते आपण पाहणार असतो मित्रांनो. हा होता 100 माझा अंदाज. मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा अंदाज आपण एकाच 5 प्रमाणामध्ये घेत आहोत. रिझल्ट लावताना आपण काय काय कट ऑफ लावताना काय काय गोष्टी विचारात घेतल्या, नंबर 1 2018 रिझल्ट, 15 रिझल्ट, ऑनलाईन परीक्षा पद्धत आणि विद्यार्थ्यांनी जो पेपर दिलेला आहे परंतु आयोगाने उत्तरपत्रिका दिली नाही, त्यांनी कोणती उत्तरं टिक केले आणि त्यांची बरोबर आहेत, या माध्यमातूनच लावतोय आपण अंदाज. हा त्यांच्या अंदाजानुसार एखाद्या विद्यार्थ्याला 70 गुण मिळाले असतील तर त्याचे एकतर 72 होतील किंवा 66 होतील. हा अंदाज एकत्रित महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांच्या पहिल्या व्हिडिओच्या सहकार्यानंतरच हा अंदाज मला बांधता आलेला आहे. क्लासेसवाले जे विद्यार्थी क्लासेसवाले संचालक आहेत त्यांच्याशी चर्चा करून आणि इतर मित्रमंडळी चर्चा करून हा अंदाज कट ऑफ मी 100 लावलेला आहे. मित्रांनो पुढे पाहूया आपण 80 काय कट ऑफ येऊ शकेल. मित्रांनो 80 काय कट ऑफ असेल. मित्रांनो आता पाहूया आपण 80 काय कट ऑफ येईल त्या संदर्भात.
संपूर्ण डाटा या ठिकाणी मी फळ्यावर लिहिलेला आहे मित्रांनो। तर बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे एकास पाच प्रमाणात आपण घेतलेलं आहे मित्रांनो, आणि सर्वात हाय रिझल्ट जाईल तो म्हणजे 80 चा, सर्वात हाय कट ऑफ लागेल 80 चा। मी हे बॉन्ड पेपरवर सांगतो, 100% सांगतो की सर्वात हाय निकाल तुमचा हा जो आहे तो 80 चा जाणार आहे, 80 चा जाणार आहे, स्टेनोटायपिस्टचा जाणार आहे। बघा स्टेनोटायपिस्ट मध्ये एकूण जागा आहेत 52, 52 व्हॅकन्सीज आहेत। त्यामध्ये बघा या ठिकाणी SC च्या 3 जागा, 2 जागा महिला, 1 जागा खेळाडू, 1 जागा माजी सैनिक। ST च्या या ठिकाणी 4 जागा, त्यामध्ये जे आहे ते 2 जागा महिला, 1 जागा सॉरी 2 जागा जनरल, 1 जागा महिला आणि 1 जागा माजी सैनिक। VJA 1-1, NTB 1, NTC 1-1, NTD 1, SBC 1, EWS 2-2 आणि 1 माजी सैनिक। OBC 4, 3 महिला, 1 खेळाडू, 2 माजी सैनिक। ओपन 9 जागा जनरल, 6 जागा महिला, 1 जागा जी आहे ती खेळाडूसाठी आणि 3 जागा ह्या माजी सैनिकासाठी आहेत। ओके, जर पूर्ण पाहिलं तर जनरलच्या 25 जागा, महिलांच्या 16 जागा, खेळाडूच्या 3 जागा आणि माजी सैनिकाच्या 8 जागा। आता या 52 जागेपैकी बघा आपल्या जागा खाल्लेल्या आहेत, त्यामध्ये 8 जागा माजी सैनिकांनी खाल्ल्या। 1 जागा जी आहे ती अनाथाला गेलेली आहे, अनाथसाठी 1 जागा रिझर्व आहे, दिव्यांगासाठी 2 जागा रिझर्व आहेत आणि खेळाडूसाठी 3 जागा। म्हणजे 52 मधल्या 14 जागा जर मायनस केल्या आपण तर उरल्या 38 जागा। म्हणजे होरिझंटल रिझर्वेशनच्या जागा सोडून आपल्याला प्युअर मध्ये जागा आहेत कॅटेगरी सहित ओनली 38 व्हॅकन्सीज, आणि 38 जागा असल्यामुळे रिझल्ट इथं हाय जाण्याची शक्यता आहे मित्रांनो। तर बघा या 52 जागेसाठी संपूर्ण एकत्रित या 52 जागेसाठी एकूण 260 विद्यार्थी आयोगाला या ठिकाणी स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू साठी निवडायचे आहे, 260 विद्यार्थी। त्यामध्ये ओपनच्या 19 जागेसाठी 95 विद्यार्थी निवडले जातील, OBC च्या 10 जागेसाठी 50 विद्यार्थी निवडले जातील। 100 हे सांगायचं राहिले मित्रांनो, गडबडीमध्ये अशीच गडबड होत असते व्हिडिओ बनवताना। तरी आज भरपूर निवांत व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं मी, कुठलीही गोंधळ गडबड करायची नाही बाबा। ओके, तर बघा मित्रांनो हे सर्व कष्टाचं काम आहे, मेहनत आहे, गेल्या 2 तासापासून व्हिडिओ बनवत आहे मी। किमान 1 लाईक तरी तुम्ही द्यावं अशी माझी अपेक्षा आहे, दुसरं काही नाही। ओके, या ठिकाणी बघा EWS च्या 5 जागा, त्या ठिकाणी 25 विद्यार्थी निवडले जातील। SBC ची 1 जागा, 5 विद्यार्थी निवडले जातील। NTD 1, 5 विद्यार्थी निवडले जातील। NTC 2 जागेसाठी 10 विद्यार्थी निवडले जातील। NTB 1 जागेसाठी 5 विद्यार्थी। VJA 2 जागेसाठी 10 विद्यार्थी निवडले जातील। ST च्या 4 जागेसाठी 20 विद्यार्थी निवडले जातील आणि पुन्हा SC च्या 7 जागेसाठी 35 विद्यार्थी निवडले जातील। इथं 35 आणि OBC 50, मी वारंवार सांगतोय की SC आणि OBC 100% या ठिकाणी रिझल्ट खाली येण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांना सर्वाधिक विद्यार्थी हे OBC आणि SC चे निवडायचे आहेत। त्यामुळे जे कॅन्डिडेट OBC आणि SC कॅटेगरीमध्ये आहेत, 50-52+ आहेत, त्यांनी चिंता करू नका, 100% तुमचा रिझल्ट या ठिकाणी येऊ शकते। तर बघा या ठिकाणी कट ऑफ मध्ये तुम्हाला मी सांगितले की ओरिजिनल फ्रेश जागा आपल्या 38च आहेत, त्यामध्ये 8 जागा माजी सैनिकांनी खाल्ल्या, 1 जागा जी आहे अनाथ, 2 जागा दिव्यांग आणि 3 जागा खेळाडूसाठी। ओके, तर पाहूया कट ऑफ। कट ऑफ हा 80चा, 100% हाय जाणार मित्रांनो, कारण 80 चं प्रमाणपत्र बहुतांशी विद्यार्थ्यांकडे आहे, त्यामुळे 80 चा कट ऑफ आपला हाय जाऊ शकतो। तर बघा ओपन जनरलचा कट ऑफ हा 55+ असू शकल किंवा 58+ सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो, ओपनचा कट ऑफ 80 चा मित्रांनो। ओके, त्यानंतर फिमेल, ओपन फिमेलचा कट ऑफ हा 50-52+ जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर कारण ओपन फिमेलच्या ज्या काही महिला आहेत त्या 6च आहेत, म्हणजे या ठिकाणी 6×5 या ठिकाणी त्यांना फक्त 30 विद्यार्थी निवडायचे आहे। ओके, SC जनरलचा कट ऑफ हा 50+ किंवा 48+ या ठिकाणी राहू शकेल, जास्त जाणार नाही आहे। SC फिमेलचा कट ऑफ हा 46+ किंवा 48+ येऊ शकेल। ST जनरलचा कट ऑफ हा 40+ किंवा महिलांचा कट ऑफ हा 38 किंवा 40+ असेल। VJA 50+ फिमेल, 50+ NTB 50+ फिमेल, 50+ NTC जनरल, 50+ फिमेल, 50+ SBC जनरल, 50+ आणि फिमेल 50+। मी सांगितल्याप्रमाणे
हे सर्व जे आहेत VJA NTB NTC NTD SBC हे सगळे जण सोबतच चालेले, ह्या सर्व कॅटेगरी सोबत राहतील. यांचा निकाल एकतर 50+ किंवा 52+ देखील राहू शकतो किंवा ओपन सोबतच यांचा कट ऑफ येऊ शकतो इथं, कारण एक एक दोन दोनच जागा आहेत आणि तेच विद्यार्थी परत 100 पण आहेत आणि तेच विद्यार्थी 120 सुद्धा आहेत. त्यामुळं या कॅटेगरींचा निकाल हाय जाण्याची शक्यता आहे किंवा ओपन बरोबरच राहू शकतो मित्रांनो. तर बघा पुढे पाहूया EWS जनरल. EWS जनरलच्या या ठिकाणी जे आहेत EWSला 25 विद्यार्थी निवडायचे आहेत, त्यातले 5 विद्यार्थी तर माझे सैनिकच आहेत, म्हणजे या ठिकाणी खरी कॉम्पिटिशन जी आहे ती 20 विद्यार्थ्यांमध्ये चालेल. ओके, त्यानंतर फिमेल जो आहे तो पण 50+ असेल किंवा EWSचा कट ऑफ देखील ओपन सोबतच असू शकेल मित्रांनो. ओबीसीचा कट ऑफ हा निश्चित खाली येण्याची शक्यता आहे, 50+ कट ऑफ राहील. फिमेलचा देखील 50+ राहू शकेल किंवा एखादा मार्ग इकडे तिकडे होईल मित्रांनो. त्यानंतर बघा आता या ठिकाणी खेळाडूसाठी ज्या रिझर्व जागा आहेत त्या 3 जागा आहेत, त्यामध्ये एक ओपन खेळाडू आहे, एक ओबीसी खेळाडू आहे आणि एक SC खेळाडू आहे. तर SC खेळाडूचा रिझल्ट हा सर्वात कमी असेल या ठिकाणी मित्रांनो, सर्वात कमी येईल SC खेळाडू, त्यानंतर ओबीसी खेळाडू आणि त्यानंतर ओपन खेळाडू येईल. तर खेळाडूचा माझ्या मते अंदाज आहे की 18+ किंवा 20+ या ठिकाणी रिझल्ट जाऊ शकेल, कारण खेळाडूचे उमेदवारांनी फोन केले होते परंतु जास्त काही प्रमाणात विद्यार्थी संख्या नाही मित्रांनो. किंवा 15+ देखील असू शकेल, कारण विद्यार्थी तेवढे त्यांना निवडायचे आहे, 3 विद्यार्थी म्हणजे 15 विद्यार्थी या ठिकाणी असले पाहिजे, प्रमाणपत्र धारक आणि त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं देखील असलं पाहिजे मित्रांनो. ओके, त्यानंतर दिव्यांग जो आहे तो 2 जागा आहे दिव्यांगाच्या, त्यामुळे 10 विद्यार्थी निवडायचे आहेत आणि 10 विद्यार्थी दिव्यांग निवडणं म्हणजे सोपं काम नाही मित्रांनो. या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा प्रचंड कमी आहे, त्यामुळे 20+ किंवा या ठिकाणी माझ्या मते 18+ या ठिकाणी रिझल्ट येऊ शकेल किंवा त्याच्यापेक्षाही कमी येईल. अनाथाच्या 1 जागा आहेत, 5 विद्यार्थी त्यांना इथे निवडायचे आहेत आणि त्यामुळे यांचा देखील 15-18 दरम्यान कट ऑफ असू शकेल. त्यानंतर सर्वात महत्वाचा आता बघा माजी सैनिक, या 8 जागा आपल्या विनाकारण वेस्ट गेल्यात मित्रांनो. कारण या 8 जागा मला तरी वाटत नाही MPSC हे त्या प्रवर्गातून द्यायला पाहिजे. जसे की आता ओबीसी माजी सैनिकाच्या 2 जागा आहेत, तर त्या ओबीसी जनरलला द्यायला पाहिजे. ओके, त्यानंतर EWS माजी सैनिकाची 1 जागा आहे, ती EWS जनरलला द्यायला पाहिजे. आणि माझ्या माहितीस्तव माजी सैनिक उमेदवार स्टेनोग्राफर मध्ये 4.5 विद्यार्थ्यांमध्ये आपल्या 99% तरी मिळणार नाही, 1% फक्त विद्यार्थी असेल. तर माजी सैनिकाचा रिझल्ट हा सर्वात कमी असेल, गॅरंटीनं सांगतो, 101% सांगतो मित्रांनो, हा अंदाज चुकणार नाही आपला. माजी सैनिकाचा रिझल्ट हा 12-15 दरम्यानच असू शकल. ओके, माजी सैनिक 15-18 याच प्रकारचा कट ऑफ राहील मित्रांनो. आता 80 कट ऑफ जो आहे या सर्व कॅटेगरी जे आहेत यांचा सोबत राहण्याची शक्यता आहे किंवा हाय जाण्याची शक्यता आहे 100%. ओके, 100-120 हाय हा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. हा कट ऑफ काढताना मित्रांनो आपण एकूण जागा किती आहेत आणि एकाच पास प्रमाणे किती विद्यार्थी बोलवण्यात येतील त्यानुसार हा अंदाज बांधला. बाकी मी मुद्दे पहिले सांगितले तेच ते परत मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो. मित्रांनो हा अंदाज आपण एकाच पास प्रमाणे घेतलेला आहे. जर एकाच 3 घेतलं तर काय होऊ शकल, तर या ठिकाणी 55 जागी 58+ जाईल, जास्त काही विशेष फरक पडणार नाही. 1-2 मार्काचा सर्व कॅटेगरीमध्ये या ठिकाणी फरक पडेल, 2 मार्कानी किंवा 1 मार्कानीच फक्त रिझल्ट वाढू शकेल मित्रांनो. आता कसं असते, समजा निवडायचे आहेत ओबीसीचे उदाहरणार्थ 50 विद्यार्थी आणि 60 विद्यार्थ्यांना समान गुण आहे, तर त्या ठिकाणी काय होतं, त्या 60 विद्यार्थ्याला संधी देण्यात येते मित्रांनो. किंवा 50 विद्यार्थी आहेत 48 विद्यार्थी, तर तिथं मग ते 48 विद्यार्थी काय करतात, निवडले जातात. 0.25 देखील MPSC कट ऑफला या ठिकाणी परिणाम होत असतो मित्रांनो. त्यामुळे विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमध्ये 1-5 जास्त निवडले जातात किंवा 1-5 कमी सुद्धा निवडले जाऊ शकतात मित्रांनो. हे एक महत्वाचा पॉइंट आहे, तो नोट करून ठेवा तुम्ही. तर अशा प्रकारे मित्रांनो हा 80 कट ऑफ होता. पुढे पाहूया आपण डिक्टेशनची नेमकी तयारी कशी करायची. मित्रांनो हा पुन्हा एकदा सांगतोय की गेल्या 2 तासापासून हा व्हिडिओ मी बनवतोय, प्रचंड मेहनत या पाठीमागे आहे माझी. मला बाकी तुमची कुठलीही अपेक्षा नाही की तुम्ही माझा ऑनलाईन क्लास जॉईन करावा किंवा टेस्ट सिरीज
कृषी विभागाची जॉईन करावी तुमच्या मनाने मित्रांनो, आणि मी काय तुमचं काय फार त्या ठिकाणी नुकसान करणार गेलो, फक्त 499 रुपयांमध्ये आपण ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना देत आहोत. या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य मित्रांनो असो की याच्यामध्ये आपण 20 पेक्षा अधिक 60-60 गुणांच्या टेस्ट देत आहोत. सोबत मंत्रालय स्टेनोग्राफरला घेतलेली 103 व्हिडिओची मराठी व्याकरणाची बॅच मोफत देत आहोत. कृषीच्या 100 गुणांच्या 10 टेस्ट ज्या आहेत त्या मोफत देत आहोत. जीकेच्या टेस्ट मोफत देत आहोत. जीकेचे व्हिडिओ मोफत देत आहोत. त्याच्यानंतर आपण जीकेचे जे काही नोट्स असतील चॅप्टर वाईज बनवलेल्या त्या सुद्धा आपण मोफत देत आहोत. आणि पुन्हा वैयक्तिक मार्गदर्शक, आणि मला आता 1 महिना वेळ असल्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ सुद्धा जीकेचे त्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो मी. त्यामुळे त्याची किंमत फक्त 499 रुपये आहे. 499 म्हणजे काय, फार किंमत नाही मित्रांनो. एका टाइमचा तुमच्या पार्टीचा खर्च आहे 499 रुपये. तुम्ही कृषी विभागाचा फॉर्म भरताना 700-700 रुपये खर्च केले. या 499 मध्ये 4 मार्काचा तरी तुम्हाला निश्चितरित्या फायदा होईल अशी मी गॅरंटी खात्री देतो मित्रांनो. परंतु लावावंच असंही नाही मित्रांनो, हा तुमचा वैयक्तिक निर्णय असेल. ओके मित्रांनो, जर ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे कृषी विभागाची टेस्ट सिरीज प्लस हे नोट्स व्हिडिओ सहित, तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही ती बॅच परचेस करू शकता, किंवा जे फ्री टेस्ट फ्री नोट्स ठेवलेले आहेत त्याचा आनंद घेऊ शकता, त्या बघू शकता. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, त्याच्यामध्ये एक फाईल करून टाकलेली आपण की त्यामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व ऑनलाईन परीक्षा, मग ते तलाठी असेल, IBPSने घेतलेल्या असतील, महापरीक्षा पोर्टलच्या असतील, TCSने घेतलेल्या असतील, यांच्या सर्व प्रश्नपत्रिका मोफत त्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिका 100 पेक्षा अधिक प्रश्नपत्रिका आहेत, त्या तुम्ही चाळा, निश्चितरित्या तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो. लक्षात ठेवा, पुन्हा आणखी, जिल्हा परिषदेची भरती जी आहे ती साधारणतः 14 मेच्या पुढून जिल्हा परिषदेच्या जाहिराती येणार आहेत, आणि जिल्हा परिषदेमध्ये स्टेनोटायपिस्ट पदाच्या आपल्या जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा, आज तलाठी पदाची मीटिंग झालेली आहे, त्याची सुद्धा जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आणि तलाट्यासोबत आपल्याला जागा येणार आहेत, त्या म्हणजे स्टेनोच्या सुद्धा जागा तलाठी भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणार आहेत. परंतु जागा येताना मोठ्या प्रमाणात जागा नाहीत, फक्त स्टेनोटायपिस्ट पदाच्या जागा आहेत मित्रांनो. त्या पण 10 जागेच्या आतच जागा आहे. त्यामुळे व्यवस्थित ऑनलाईनची तयारी ठेवा. जे विद्यार्थी 50 पेक्षा कमी आहेत त्यांनी घाबरून न जाता स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वासाने अभ्यास करा, पुन्हा एकदा जोमाने उठा आणि तयारीला लागा मित्रांनो. विशेष म्हणजे मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे विद्यार्थी 55+ आहेत, 58-60+ आहेत, स्पेशली 55-58+ आहेत, ते विद्यार्थी सेफ झोन मध्ये आहेत हा माझा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो. कारण याच्यावर 2 दिवस झाले अभ्यास करतोय. पहिला व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर टाकल्यानंतर खूप विचार करून हा कट ऑफ बनवलेला आहे मित्रांनो. त्यामुळे 1 लाईक तरी कृपया निश्चित करावं मित्रांनो तुम्ही. आणि दुसरा मुद्दा, जर 12 मे पर्यंत रिझल्ट लागला नाही तर आपल्याला एक आंदोलन उभारायचं आहे. पुन्हा एकदा माझे हात जोडून विनंती की त्या आंदोलनाला आपण सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा मित्रांनो. तर मित्रांनो, आता डिक्टेशनच तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की डिक्टेशन सुद्धा आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. आताच माझं विद्यार्थ्यांशी बोलणं झालं पहिल्या लागलेल्या 15-18, तर त्या सर्वांनी काही नवीन मुद्दे या ठिकाणी सांगितलेत डिक्टेशनच्या संदर्भातले. डिक्टेशनची तयारी कशी करायची ते थोडक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. बघा, तर बघा, डिक्टेशन मध्ये या ठिकाणी आपले 75 गुणांचं डिक्टेशन असेल आणि 25 गुणांची मुलाखत असेल. या 100 गुणांपैकी आपली अंतिम निवड होईल मित्रांनो. या डिक्टेशन मध्ये 75 पैकी आपल्याला 31% गुण घेणं गरजेचं आहे. 31%. आणि विशेष म्हणजे 2018 काय झालं होतं मित्रांनो, तर 2018 वेळेस 20 विद्यार्थी जे आहेत ते डिक्टेशन मधून बाहेर पडले होते. 20 विद्यार्थ्यांना डिक्टेशन जमलं नाही. आता इथं तुमचा खरा कस आहे, तुम्ही एकदा लेखी परीक्षा पास झाल्याच्या नंतर पूर्ण ताकद ही तुमची डिक्टेशनला लावायला पाहिजे. अंतिम निवड ही डिक्टेशनवरच आहे मित्रांनो. ज्याचं डिक्टेशन परफेक्ट आहे त्याची पोस्ट परफेक्ट आहे हे मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो मित्रांनो. त्यामुळे वेळ न घालवता जास्तीत जास्त डिक्टेशनचा सराव करा. कोणतं डिक्टेशनचा सराव करायचा ते सुद्धा मुद्दे लिहून ठेवलेत, ते सुद्धा सांगणार आहे मित्रांनो. विशेष म्हणजे डिक्टेशनचा सराव तुम्ही कागदावर घेतल्याच्या नंतर कम्प्युटरवर करावा अशी माझी इच्छा, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट सराव जमेल. तर बघा, या ठिकाणी इथं 31% जे आहे हे 120 ला 2018 ला
46 विद्यार्थी बोलवले होते त्यातल्या 20 विद्यार्थी डिक्टेशन मधून बाद झालेत. 20 विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे प्रमाण 50% आहे. विद्यार्थी डिक्टेशनला क्वालिफाय होतात, ओके, मुलाखतीला क्वालिफाय होतात. आणि त्या ठिकाणी काय प्रक्रिया होती तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं बघा, डिक्टेशन ज्या दिवशी असेल लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला काय जास्त दिवस वेळ देणार नाही. खूप झालं 2 आठवडे, माझ्या मते 2 आठवडे वेळ देईल एमपीएससी, कारण ऑलरेडीच पहिले सर्व प्रक्रियेला वेळ झाला. हा, आणि दुसरा मुद्दा, रिझल्ट का लागू शकतो लवकर, त्याचं कारण असं की मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत, जे सचिव आहेत, त्यांनी एमपीएससीला विचारणा केली की आम्हाला स्टेनोग्राफर मनुष्यबळाची तात्काळ गरज आहे, त्यामुळे लवकरात लवकर रिझल्ट लावण्यात यावा. आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं बोलणं झालेलं आहे, त्यानुसार माहिती मिळालेली आहे. आणि त्यामुळं मंत्रालयानं ऑफिशियल लेटर हे एमपीएससी कडे पाठवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की लवकरात लवकर निकाल लावावा जेणेकरून आम्हाला उमेदवार उपलब्ध होतील. त्यामुळे रिझल्ट लागणार आहे मित्रांनो लवकरच. दुसरा महत्वाचा मुद्दा, आपण डिक्टेशनचा सांगत होतो की जे विद्यार्थी डिक्टेशनला क्वालिफाय होतात जातात, परंतु डिक्टेशनची तयारी व्यवस्थित करत नाहीत. आता तुम्हाला भरपूर वेळ आहे, मोठ्या प्रमाणात वेळ आहे. 55+ जे विद्यार्थी आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत, त्यांनी जास्तीत जास्त वेळ डिक्टेशनवर द्यावा आता असं मला वाटतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे 2018 भरतीमध्ये 50% विद्यार्थी हे बाहेर पडले डिक्टेशन मधून. ज्या कोणाला पाहिजे असतील माझ्याजवळ याद्या आहेत, त्या याद्या मी तुम्हाला टाकतो मित्रांनो, तुम्ही बघा की किती विद्यार्थी बाहेर पडले. तर या ठिकाणी डिक्टेशन मध्ये तुम्हाला 31% जे आहे ना ते 31% गुण 75 इथं घ्यावेच लागतात मित्रांनो. आणि मुलाखतीला तुम्हाला 9 गुण घ्यावे लागतील. आता झालं काय माहिती नाही, जे विद्यार्थी डिक्टेशनला गेले ते 31% गुणच घेऊ शकले नाही, त्यामुळे ते इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊ शकत नाहीत. लगेच एमपीएससी काय करते, त्यांना लगेच एक पत्रक जे आहे ते पत्र देते, प्रसिद्धी म्हणजे पत्र देते, आणि पत्रामध्ये सांगते की तुम्ही डिक्टेशनची परीक्षा जी आहे ती अनुत्तीर्ण झालात, त्यामुळे तुमची मुलाखत होणार नाही, त्यामुळे बॅक टू पॅव्हिलियन त्या विद्यार्थ्यांना यावं लागते मित्रांनो. आणि हे 50% विद्यार्थी आहेत असे की जे विद्यार्थी डिक्टेशन मधून बाहेर पडतात, त्यामुळे डिक्टेशनला जे आहे ज्या विद्यार्थ्यांचं चांगलं आहे त्यांचं निश्चितरित्या इथं सिलेक्शन होऊ शकते मित्रांनो. तर बघा सुरुवातीला होते काय, यादी लागली 120 यादी लागल्याच्या नंतर 2 ते 3 आठवडे वेळ देतात आणि त्यानंतर आपली कागदपत्र पडताळणी होते. सर्व प्रक्रिया ही एकाच दिवशी होते मित्रांनो. सुरुवातीला कागदपत्र पडताळणी होते, तुम्हाला गेल्या गेल्या एमपीएससी ऑफिसला 8 किंवा 9 पासून ही प्रक्रिया 10 वाजेपर्यंत चालते मित्रांनो एकाच दिवसामध्ये. ओके, कागदपत्र पडताळणी नंतर तुमचं डिक्टेशन होते. ओके, डिक्टेशन होते. आता कागदपत्र पडताळणीच्या वेळीस तुम्हाला एक टोकन दिल्या जातील, ते टोकन घ्यायचं आणि आरामशीर बसायचं असते. मग त्यानंतर तुमच्या बॅचेस पाडल्या जातात. बॅचेस पाडल्याच्या नंतर तुमचं डिक्टेशन होते. अगोदर पहिल्या बॅचचं डिक्टेशन होते, मग 1, 2, 3 काय असेल ते बॅचेस पडतात. 2 बॅचेस असतील जास्तीत जास्त तर मग दुसरी बॅच त्यावेळी वेटिंग हॉलमध्ये बसून असते. पहिल्या बॅचचं डिक्टेशन होते, त्यांचे डिक्टेशनचे कागद वापस घेतात आणि पहिल्या बॅचला वेटिंग हॉलमध्ये बसवतात. तोपर्यंत दुसऱ्या बॅचवाल्या विद्यार्थ्यांना डिक्टेशन दिल्या जाते. दुसऱ्या बॅचचे डिक्टेशन दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून कागद घेतले जातात आणि लगेच या ठिकाणी डिक्टेशनचा निकाल लावला जातो. तुम्हाला कळत नाही किती मार्क मिळाले ते, परंतु डिक्टेशनचा निकाल लावला जातो. आणि जे विद्यार्थी 31% कमी गुण आहेत, ज्या विद्यार्थ्यांना डिक्टेशनमध्ये 31% कमी गुण आहेत, त्यांना लगेच लेटर दिल्या जाते आणि तुम्ही अनुत्तीर्ण आहात ही परीक्षा, डिक्टेशनची परीक्षा म्हणून त्यांना वापस पाठविल्या जाते. आणि जे विद्यार्थी 31% जास्त गुण मिळालेले आहेत त्यांचीच मुलाखत एमपीएससी घेते आणि त्यानंतर मग तुमची मुलाखतीचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं सुरू होतो मित्रांनो. मुलाखत जी आहे ती एकदम सोप्या पद्धतीची आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिक्टेशनमध्ये चांगले गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं 100% मुलाखतीला सुद्धा चांगले गुण आहेत मित्रांनो. मागच्या वर्षी 2018 15 1, 2 ते 3 विद्यार्थी काय होते मुलाखतीला जास्त गुण होते, म्हणजे मॅक्झिमम 15 गुण, जास्तीत जास्त 17 गुणांपर्यंत होते 1-2 विद्यार्थी फक्त, आणि कमीत कमी 9 गुण मुलाखतीला आहे. म्हणजे स्कोरिंग करायला बघा इथं आपल्याला चान्स आहे, 6-7 मार्काचा इंटरव्ह्यू मध्ये चान्स आहे. आणि इंटरव्ह्यूची तयारी मी निःशुल्क रीतीने मोफत मध्ये या ठिकाणी घेणार आहो मित्रांनो. जे विद्यार्थी 55+ सेफ झोन मध्ये आहेत, 60+ आहेत, 58+ आहेत, त्यांनी निश्चितरित्या माझा मोबाईल नंबर ठेवा.
तुम्हाला माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मोफत मध्ये या ठिकाणी सहकार्य मिळेल मित्रांनो. ओके, ही झाली डिक्टेशनची प्रक्रिया आपली कशी होते ते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2018 46 पैकी 26 विद्यार्थी पात्र होते, 20 विद्यार्थी या ठिकाणी डिक्टेशन मध्ये अपात्र होते. आणि या ठिकाणी 120 जे डिक्टेशन झालं त्यामध्ये पहिलं डिक्टेशन हे स्त्रीवर आधारित होतं आणि प्रचंड अवघड डिक्टेशन होतं. लोकराज्य मासिकामधलं डिक्टेशन होतं. मार्च महिन्यामध्ये डिक्टेशन घेण्यात आलं होतं. 9 मार्च हा जागतिक महिला दिन होता आणि त्या महिला दिनावर आधारित डिक्टेशन होतं. मित्रांनो, माझ्याकडे 2008 2012 15 18 या सर्व वर्षातले एमपीएससीने घेतलेली डिक्टेशन आहेत मित्रांनो. मग आता डिक्टेशनची तयारी कशी करायची? डिक्टेशनसाठी बघा, आपल्याला मॅक्झिमम 3 मिनिटाचं असते. 3 खूप झालं, 3.5 मिनिट. 3.5 मिनिटाचं डिक्टेशन होते, एकच उतार असतो त्यामध्ये आपल्याला. आणि ते तुम्हाला 400 शब्द साधारणतः असतात आणि 30 मिनिटांमध्ये ते उतरवायचं असते मित्रांनो. ज्याच्या ज्या विद्यार्थ्याच्या सर्वात कमी चुका होतील त्याची त्या ठिकाणी डिक्टेशनमध्ये आणि मुलाखतीमध्ये निवड होते मित्रांनो. कमीत कमी चुका या ठिकाणी तुम्हाला डिक्टेशनमध्ये करायच्या आहेत बाळांनो. ओके, तर हे डिक्टेशनचं झालं. एकच उतारा असेल, व्यवस्थित तयारी करावी लागेल. आता डिक्टेशनची तयारी बघा. क्रमांक 1 लोकराज्य मासिक, लोकराज्य मासिकातून तुम्ही डिक्टेशन घेत चला. त्यानंतर शासनाची विविध जी काही मासिकं आहेत त्या शासनाची मासिकं बघा. त्यानंतर लोकसत्ता जे वर्तमानपत्र आहे आपलं त्यामध्ये स्पेशली संपादकीय येते, ते संपादकीय बघा. ज्या दिवशी तुमचं डिक्टेशन आहे त्या दिवशीचा पेपर तर तुम्ही आवर्जून घ्याच आणि त्या दिवशीचं संपादकीय वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कधी कधी जे आहे 2015 लोकसत्ता संपादकीय विचारलं होतं दशास्तसं त्याच दिवशीच्या पेपरमधलं. त्यानंतर विधानसभेतील विविध महत्वाच्या नेत्यांची जी काही भाषणे असतील ती भाषणे बघा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जी काही मराठी वाङ्मयाची पुस्तकं आहेत, विविध साहित्यिकांचे जे काही साहित्य आहे त्यावर आधारित. त्यानंतर स्त्री शक्तीवर देखील डिक्टेशन देऊ शकतात. त्यानंतर शासनाचे जे काही महत्वाची पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, त्यातलं डिक्टेशन घ्या. त्यानंतर अर्थशास्त्रावर सुद्धा विचारल्या जाऊ शकते, कृषीवर विचारल्या जाऊ शकते, सायन्सवर विचारल्या जाऊ शकते. आणि महत्वाची जे काही कृष्णाकाठ वगैरे यशवंतराव चव्हाणांची करायचे पाणी वगैरे अशी विविध महत्वाची जी पुस्तकं आहेत, त्यांची भाषणं आहेत, त्यावर देखील डिक्टेशन विचारल्या जाऊ शकते मित्रांनो. त्यामुळे व्यवस्थित तयारी करा डिक्टेशनची मित्रांनो. हा संपूर्ण कट ऑफ आहे, हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. त्यामुळं कुणाच्या मनाला लागला असेल काही गोष्टी तर त्याबद्दल मी माफी मागतो मित्रांनो. आणि हा माझा अंदाज आहे मित्रांनो. 1:3 जरी प्रमाण झालं, कारण 1:5 आणखीन काही कन्फर्म नाही, 1:3 जरी प्रमाण असेल तरी 1 किंवा 2 किंवा 3 मार्काने कट ऑफ वाढू शकेल मित्रांनो. विशेष कट ऑफ वाढणार नाही. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी जी चूक केलेली आहे, काही जणांच्या भावना दुखवल्या असतील त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे हात जोडून माफी मागतो या ठिकाणी मित्रांनो, की माझा अंदाज तो पूर्णतः चुकलेला होता. परंतु हा अभ्यासपूर्ण अंदाज या ठिकाणी बांधलेला आहे, कारण व्हिडिओ बनवताना खूप गडबड झाली होती पहिला व्हिडिओ बनवताना मित्रांनो. तर म्हणून या ठिकाणी सविस्तर कॅटेगरीनुसार व्यवस्थित या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही देखील कळू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर निश्चित मित्रांनो लाईक करा. आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, जर 12 ते 15 मेच्या आत निकाल लागला नाही तर आपल्याला छोटंसं आंदोलन करायचं आहे. त्या आंदोलनात सर्वांनी आपले जे काही मनातले जे काही मतभेद आहेत आपल्यातले हे बाजूला सारून थोडंसं आपण एक होऊया आणि आपला रिझल्ट लवकरात लवकर लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये जे तुमचे आई वडील स्वप्न पाहत आहेत, गेल्या 8 वर्षापासून माझे विद्यार्थी जे आहेत ते स्टेनोग्राफरची तयारी करतायत, त्यांच्या पेन्सिलना पेन्सिल या ठिकाणी संपलेल्या आहेत मित्रांनो, पेजेसना पेजेस भरलेले आहेत, आणि त्यांना या ठिकाणी न्याय देणं काय आहे एमपीएससीनं गरजेचं आहे. त्यासाठी आपण एक लढा उभारूया. आणि शेवटी जाता जाता पुन्हा एकदा मित्रांनो, मी तुम्हाला घ्याच असं म्हणणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल आणि आपले 500 रुपये गेले म्हणून तुम्ही या ठिकाणी टेस्ट सिरीज जॉईन करावी ज्याची इच्छा असेल त्याच विद्यार्थ्यांनी कराच म्हणून नाही. काही विद्यार्थ्यांनी लगेच टीका केली, सरांनी हाय रिझल्ट टाकला असं तसं, तसं काही नाही मित्रांनो. माझा अंदाज त्या दिवशी पूर्णतः चुकला, गडबडीत होतो मी. ओके असो, तर ज्या तुमच्या भावना दुखवल्या त्याबद्दल मी माफी मागतो. आणि बघा मित्रांनो, टेस्ट सिरीज मध्ये आपण 499 रुपयामध्ये तुम्हाला 20 प्लस
टेस्ट देत आहोत. आतापर्यंत झालेले 100 पेक्षा अधिक ऑनलाईनचे संपूर्ण पेपर उत्तरासहित त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर 103 व्हिडिओ मराठी व्याकरण आणि शब्द संग्रह. मित्रांनो, मराठीची जर बॅच करायला गेलेत तर आज 5,000 रुपये फीस आहे त्याची, तर मोफत मध्ये तुम्हाला मिळत आहेत. सोबत जीकेच्या टेस्ट मिळत आहेत, जीकेच्या नोट्स मिळत आहेत आणि जीकेचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. हे संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे केवळ नाममात्र 499 रुपयांमध्ये. मित्रांनो, आणि जरी तुम्ही घेतलं नाही तरी फ्री कंटेंट आपण ॲपवर ठेवलेले आहे. ॲप या ठिकाणी, ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि फ्री कंटेंट, फ्री टेस्ट सोडवू शकता. मित्रांनो, आणि 499 मध्ये मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढं कुणीही देणार नाही, एवढं आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि दर्जेदार प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. तुम्ही मंत्रालयाची पण तयारी चालू ठेवा आणि सोबत सोबत सायमल्टेनियसली कृषी विभागाचा फॉर्म बहुतांश विद्यार्थ्यांनी भरलेला आहे, त्यांनी सुद्धा तयारी ठेवा मित्रांनो. कारण आगामी काळात सर्व महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन परीक्षा आहेत, केलेला अभ्यास काय आपला वाया जाणार नाही. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा कट ऑफ म्हणजे माझा केवळ एक अंदाज आहे. बघूया आता की रिझल्ट लागल्याच्या नंतर आपला अंदाज, स्पेशली माझा अंदाज हा कितपत योग्य ठरतो, खरा ठरतोय. पुन्हा एकदा मित्रांनो, जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, बॅच परचेस करू शकता किंवा फ्री कंटेंटचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जे विद्यार्थी 55-60+ आहेत ते सेफ झोनमध्ये आहेत, त्यांनी निश्चितरित्या डिक्टेशनची व्यवस्थित तयारी करावी आणि मुलाखतीची तयारी मी मोफतमध्ये घेत आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.